हॅलो बिकॉम फर्स्ट इयर स्टुडंट्स वेलकम बॅक टू द चॅनल आज आपल्याला बॅलेन्सेस शिकायचे आहेत अकाउंटमध्ये जे पाच गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट असतात अकाउंट्समध्ये जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲसेट्स एक्सपेन्सेस इन्कम लॅबिलिटी आणि कॅपिटल अकाऊंट्समधले सर्वात पाच मुख्य गोष्टी अकाउंट्स एक्सपेन्सेस इन्कम कॅ लॅबिलिटी आणि कॅपिटल हे जे आजचं जर लेक्चर तुम्हाला समजलं आजचं लेक्चर जर तुम्ही अंडरस्टँडिंग केला तर जर्नल एंट्री नावाचं जे टॉपिक आहे जे की मॅक्सिमम स्टुडंट्स मला हार्ड जाते जे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये आलेलं असतात ॲट फर्स्ट त्यांना थोडंसं हार्ड जाते जर आजचं जर टॉपिक तुम्ही समजून घेतलात तर तुम्ही ते कोड क्रॅक करणार कोणतेही एंट्रीज येऊ दे ह्या पाच गोष्टींच्या आधारे तुम्ही ते ट्रान्झॅक्शन किंवा ते एंट्री सॉल्व करू शकता फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन कोणतेही ट्रान्झॅक्शन्स असू दे अकाउंटन्सीमधलं ते ट्रान्झॅक्शन्स ह्या पाच गोष्टीला इफेक्ट करते ते ट्रान्झॅक्शन्स ह्या पाच गोष्टीला इफेक्ट करते कसं करते काय नाही आपण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप चेक करू सर्वात फर्स्ट दिलेला आहे तुम्हाला ॲसेट्स आणि एक दिलेला आहे डेबिटेड आणि एक दिलेला आहे क्रेडिटेड आता कोणतेही ॲसेट्स डेबिटेड कधी होते आणि क्रेडिटेड कधी होते त्याचे रूल आहे की ज्या ज्या वेळेस एखाद्या ॲसेटची किंमत वाढेल त्यावेळेस एंट्रीमध्ये किंवा त्या ॲसेट अकाउंटमध्ये ते ॲसेट का होईल डेबिटेड त्यामुळे मी डेबिट रेटच्या ठिकाणी लिहितो इनक्रीज इन ॲसेट ज्याही वेळेस ॲसेट्स इन्क्रीज झालं त्यावेळेस ॲसेट अकाउंट का होईल डेबिटेड सपोज आता एखाद्या एक ॲसेट्स इनक्रीज कधी होते जेव्हा तुम्ही त्या ॲसेट्स परचेस करता बरोबर आहे परचेस मशिनरी आता परचेस मशिनरी मशिनरी ही ॲसेट आहे आता मशिनरी परचेस केल्यानंतर ॲसेटची किंमत वाढली तर आता एंट्रीमध्ये कोणत्या साईडला लिहायचं डेबिटला ज्या ज्या वेळेस ॲसेट्स इन्क्रीज होईल त्यावेळेस डेबिटला लिहायचं आणि ज्या वेळेस आता ॲसेट्स कमी होईल ॲसेट विकल्यानंतर ॲसेट कमी होते ज्याही वेळेस तुम्ही ॲसेट विकता त्यावेळेस ॲसेट जर्नल एंट्रीमध्ये सी आर साईडला येते ज्यावेळेस तुम्ही ॲसेट परचेस करता एखादी मशिनरी फर्निचर बिल्डिंग त्यावेळेस त्या ॲसेट जनरल एंट्रीमध्ये डी आरला ला साईडला येते आणि ज्याही वेळेस तुम्ही ते ॲसेट्स विक त्या जनरल इंटरव्यूमध्ये एसेट्स कोणत्या साईडला येते सी आर साइड येते त्यामुळे इनक्रीज इज इनक्रीज इन एसेट डेबिटेड अँड डिक्रीज इन ॲसेट डिक्रीज इन ॲसेट्स काय होईल क्रेडिटेड होईल त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एक्सपेन्सेस आता एक्सपेन्सेस म्हणजे काय खर्च तर एक्सपेन्सेस ला मी ते शॉर्ट मध्ये लिहितो समजून घ्यायचं ॲसेटला डी आर बॅलन्स असते म्हणजे ॲसेटची हमेशा कंपल्सरी कोणती बाजू मोठी येत असते डी आर एक्सपेन्सेसला पण सुद्धा डी आर बॅलन्स असते एखाद्या एक्सपेन्सेस तुम्ही केला तुमच्या व्यवसायाचा जर खर्च वाढलं तर एक्सपेन्सेसला बॅलन्स आहे खर्च वाढलं तर डेबिटेड होते त्यामुळे मी दिली तो इनक्रीज इन एक्सपेन्सेस जर खर्च जर वाढलं एक्सपेन्सेस जर इनक्रीज झालं तर एंट्रीमध्ये तुम्हाला कोणत्या साईडला लिहावं लागेल डी आर साईडला सपोज तुम्ही जर रेंट पेड केलात रेंट पेड केल्यामुळे तुमच्या व्यवसायाला काय होतं खर्च होते त्यामुळे रेंटची खर्च वाढलं खर्च वाढलं म्हणजे एक्सपेन्सेस इनक्रीज इन एक्सपेन्सेस कुठं डी आरला अशा वेळेस एंट्रीमध्ये काय येईल रेंट अकाउंट डी आर तुम्ही कमिशन पेड केलात कमिशन अकाउंट डी आर डिस्काउंट दिलात डिस्काउंट दिल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं डिस्काउंट अकाउंट डी आर सॅलरी दिलात सॅलरी दिल्यामुळं तुमच्या व्यवसायाला खर्च झालं सॅलरी अकाउंट डी आर कर्मचाऱ्यांना वेजेस दिलात वेजेसमुळं खर्च झालं वेजेस अकाउंट डी आर म्हणजे ज्याही वेळेस तुम्ही एखाद एक्सपेन्सेस पेड कराल खर्च वेल लाईट बिल ॲडव्हर्टाईजमेंट काही असू दे खर्च जर वाढला तर एंट्रीमध्ये कोणत्या साईडला येईल डी आरला आणि खर्च जर कमी झालं तर एंट्रीमध्ये कोणत्या साईडला येईल सी आरला मीन्स डिक्रीज इन इन एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस कमी झाला तर कुठं सीआरला आणि एक्सपेन्सेस वाढलं तर डीआरला हे दोन बॅलेन्सेस किंवा दोन आयटम असे आहेत ज्यांना डेबिट बॅलेन्स असते म्हणजे ॲसेट वाढलं किंवा एक्सपेन्सेस वाढलं तर डीआरला आणि दोन्ही कमी झालं तर कोणत्या साईडला सी आर साईडला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्कम आता व्यवसायाला इन्कम कोणतं कुटुंब प्राप्त होते व्यवसायाला जसं रेंट पेड करते सपोज आपल्या व्यवसायाची कुठे जागा असेल जे की आपण किरायानं वगैरे दिलं असेल तर त्याच्यामार्फत व्यवसायाला रेंट भेटते व्यवसायाला व्याजाचे पैसे भेटतात इनक इंटरेस्ट भेटते इंटरेस्ट रिसिवड कमिशन रिसिवड असते बरोबर आहे ज्याही वेळेस व्यवसायाला एखादं इन्कम प्राप्त होईल ज्याही वेळेस व्यवसायाला एखादे एक इन्कम प्राप्त होईल म्हणजे इन्कममध्ये काय व्हायली वाढ व्हायली इन्क्रीज इन इन्कम जर तुम्हाला रेंट भेटायला तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ व्हायली तुम्हाला कमिशनचे पैसे भेटायला तर कमिशनमध्ये वाढ व्हायली उत्पन्नात वाढ व्हायला बरोबर हे जे उत्पन्नात जर वाढ होत असेल तर त्यावेळेस त्या अकाउंटच्या सी आर साईडला नोंद होईल म्हणजे जर इन्कम जर तुमचं वाढलं तर कोणत्या साईडला नोंद होईल सी आर साईडला त्यामुळे मी इथे लिहितो इन्क्रीज इन इन्कम उत्पन्न जर वाढलं तर कोणत्या साईडला नोंद होईल सी आर साईडला सपोज तुम्हाला रेंट आलं तर रेंट आलं तर रेंट जनरल एंट्रीमध्ये कोणत्या साईडला येईल रेंट अकाउंट सी आर तुम्हाला इंटरेस्ट भेटलं इंटरेस्टचे पैसे आले इंटरेस्ट अकाउंट सी आर तुम्हाला कमिशन भेटलं कमिशनचे पैसे आले कमिशन अकाउंट सी आर बरोबर आता सर कमिशन तर सी आरला आलं मग डी आरला काय येईल हे, रेंट ले, हे ले, ला, ला, जे जा जा रेंट भेटायलाय तुम्हाला इंटरेस्ट भेटायला कमिशन भेटायलाय हे एक पैशाला मिळालेलं स्वरूप आहे म्हणजे कशाच्या स्वरूपात प्राप्त व्हायला तुम्हाला पैशाच्या आणि मी अगोदरच सांगितलं होतं ज्या ज्या वेळेस तुम्हाला पैसे येतील त्या प्रत्येक वेळेस पैसे एंट्रीमध्ये डी आर साईडला काय येईल कॅश त्यामुळे एंट्री काय होईल कॅश अकाउंट डी आर टू रेंट अकाउंट सी आर कॅश अकाउंट डी आर टू कमिशन अकाउंट सी आर कॅश अकाउंट डी आर टू इंटरेस्ट अकाउंट सी आर हे कशाच्या बाबतीत जेव्हा तुम्हाला इन्कम प्राप्त होईल हेच जर एक्सपेन्सेस तुम्ही जर पेड केलात म्हणजे एक्सपेन्सेस वाढवायला समजा तुम्ही रेंट पेड केला तर तुमचं खर्च झालं तर मग अशा वेळेस एक्सपेन्सेसला कोणतं बॅलन्स असतं डी आर खर्च झाल्यामुळे डी आर साईडला एक्सपेन्सेस दाखवा लागेल एंट्री काय होईल मग रेंट अकाउंट डी आर टू कॅश जर तुम्ही पेड केला रेंट टू कॅश जर तुम्हाला भेटले कॅश टू रेंट म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही खर्च केलात खर्च वाढलं एक्सपेन्सेस झाला त्यामुळे डीआर साईडला दाखवावं लागेल आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला उत्पन्न प्राप्त झालं त्यावेळेस तुम्हाला कोणत्या साईडला दाखवावं लागेल त्या अकाउंट सी आर साईडला त्यामुळे इन्क्रीज इन एक्सपेन्सेस डी आर इनक्रीज इन इन्कम सी आर तसंच डिक्रीज इन इन्कम जर एखादं उत्पन्न कमी झालं तर तुम्हाला कुठं करावं लागेल डेबिटेड आणि इन्कमला सीआर बॅलन्स असते कधी पण म्हणजे हे जे अकाउंट आहे इन्कमचं ह्याची कंपल्सरी कोणती बाजू जास्त येते सीआर जसं की ॲसेटची तुम्ही कोणती बाजू जास्त आली डीआर एक्सपेन्सिसची हमेशा कोणती बाजू जास्त असते डीआर तसंच इन्कमची कोणती बाजू जास्त असते सीआर सेम इन्कम लायबिलिटी आणि कॅपिटल ह्या तिघांची कोणते बॅलन्सेस असतात सीआर म्हणजे तुम्ही जर यांचे लेजर अकाउंट्स काढला तर इन्कम लायबिलिटी आणि कॅपिटल हे हमेशा सी आर बॅलन्स दाखवणार म्हणजे यांची सी आर बाजू जास्त येईल आणि ॲसेड अँड एक्सपेन्सेस हमेशा कोणती बाजू जास्त येईल डी आर बाजू तसंच आता सेम इथं कॅपिटल जर व्यवसायात वाढ सॉरी लायबिलिटी आहे व्यवसायात जर लायबिलिटी वाढली तर इथं लिहावं लागेल इनक्रीज इन लायबिलिटी इनक्रीज इन लॅबिलिटी इन्क्रीज in हो इन लायबिलिटी ज्या ज्या वेळेस तुमची लायबिलिटी वाढेल त्यावेळेस तुम्हाला कोणत्या साईडला लिहावं लागेल सी आर साईडला लायबिलिटी कमी झाली तर डीआर साइडला डिक्रीज इन लायबिलिटी आता चेक करा सपोज जर तुम्ही बँकेकडून लोन घेतलात बँकेकडून लोन घेतलात पन्नास हजार रुपयाचं तर ते लोन तुमच्यासाठी काय लायबिलिटी आहे बरोबर आहे मग आता ते लोन घेतलेली एंट्री काय होईल पैसे आले लोनच्या स्वरूपात मग कॅश बँक अकाउंट डी आर आणि तुम्ही बँकेला पैसे देणार बरोबर तुमची लायबिलिटी वाढली मग लायबिलिटी काय झाली इन्क्रीज लायबिलिटी इन्क्रीज झालं तर कोणत्या साईडला सी आरला म्हणून एंट्रीमध्ये काय येईल टू बँक लोन अकाउंट सी आर आता हेच जर बँक लोन तुम्ही काही दिवसानंतर पेड केलं म्हणजे लायबिलिटी तुमची काय व्हायली डिक्रीज व्हायली मग त्यावेळेस एंट्री काय होईल बँक लोन अकाउंट डीआर टू कॅश बँक अकाउंट सी आर म्हणजे ज्या ज्या वेळेस तुमच्या व्यवसायाची लॅबिलिटी वाढली त्यावेळेस एंट्रीमध्ये लॅबिलिटी कोणत्या साईडला येते सी आर साईडला येतं आणि ज्या ज्या वेळेस तुमची लॅबिलिटी कमी झाली त्यावेळेस कोणत्या साईडला येते डी आर साईडला येते बेसिक गोष्टी येते ह्याच्यामध्ये काय मोठं कोणतं रॉकेट सायन्स नाही काही नाही नेक्स्ट आहे कॅपिटल कॅपिटल सर्वात इझी आहे शॉर्टमध्ये सांगतो जर व्यवसायाचं ची कॅपिटल वाढलं तर एंट्रीमध्ये कॅपिटल येईल ला, सी आर साईडला इथले तुम्ही इनक्रीज इन कॅपिटल जर व्यवसायाचं कॅपिटल वाढलं तर एंट्रीमध्ये कॅपिटल येईल सी आर साईडला जर व्यवसायाचं कॅपिटल कमी झालं तर कॅपिटल कोणत्या साईडला आरला मॅक्सिमम वेळेस कॅपिटल कमी होत नाही व्यवसाय बंद पडत असतानाच होते तरी पण इथे लिहून टाक तुम्ही डिक्रीज इन कॅपिटल हे इम्पॉर्टंट नोट्स आहेत हे तुम्ही ॲज अ नुसतं व्हिडिओ म्हणून पाहू नका एक बेसिक वही करा ह्याच्यासाठी आणि प्रत्येक लेक्चरमध्ये जे काही झालेलं आहे ते लिहून घ्या जे की तुम्हाला इन फ्युचर कामाला येईल ठीक आहे आता कॅपिटल इन्क्रीज कधी होते व्यवसाय सुरू झाल्यानंतर व्यवसाय मालक जर पैसे टाकला तर कॅपिटल इन्क्रीज होते मग त्यावेळेस एंट्री काय होईल कॅश बँक अकाउंट डी आर टू कॅपिटल अकाउंट सी आर बरोबर समजा ॲडिशनल कॅपिटल आणला म्हणजे अगोदर पन्नास लाख रुपये होते पुन्हा पैशाची गरज पडल्यामुळे पुन्हा पाच लाख रुपये टाकला मग त्यावेळेस एंट्री काय होईल पुन्हा कॅश बँक अकाउंट डी आर टू कॅपिटल म्हणजे सतत व्यवसायाचं कॅपिटल वाढत राहते त्यामुळे एंट्रीमध्ये मॅक्सिमम वेळेस कॅपिटल कोणत्या साईडला येते सी आर साईडला दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जर तुम्हाला लिहायला वेळ नसेल तर व्हिडिओचं रेझोल्युशन वाढवायचं आणि या स्क्रीनवर जे तुम्हाला इमेज दिसायली त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं म्हणजे तुम्हाला ते प्रॉफिटमध्ये येईल तुम्ही फायद्यामध्ये राहाल आणि ह्याचे नोट्स व्यवस्थित सिस्टमॅटिक तयार करायचे जे की तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बी कॉम झाल्यानंतरहीसुद्धा तुम्हाला बेसिक अकाउंटंटसाठी कामाला येईल दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रांसोबत जर त्याला जनरल एंट्रीमध्ये प्रॉब्लेम असेल तर ह्या व्हिडिओची लिंक त्याला शेअर करा